लॉन्स ते कुटवड नगर हा पूर्णपणे परिसर सध्या सील करण्यात येत आहे. प्रशासनातर्फे या ठिकाणचं काम सुरू आहे. या परिसरामध्ये रुग्णसंख्या वाढल्यामुळे पूर्णपणे परिसर आता लॉकडाऊन करण्यात येत आहे. येत्या 15 दिवसांसाठी हा पुढचा लॉकडाऊन सुरू असणार आहे. या ठिकाणाहून बाहेर जाण्यासाठी किंवा बाहेरच्या लोकांना या परिसरामध्ये प्रवेश करण्यासाठी प्रशासनाने आता मज्जाव केलेला आहे. सकाळी कामावर गेलेल्या लोकांना आता संध्याकाळी ज्यावेळेस ते घरी परततील, कामगार वस्ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे, ते लोक घरी परतताना त्यांना आता कुठल्या संकटांना सामना करावा लागतो येणारी वेळ सांगितलं. पोलीस प्रशासनातर्फे या ठिकाणी बॅरिकेडिंग्स करण्यात आलेली आहे. महापालिका प्रशासन पण या ठिकाणी उपस्थित होतं. त्यासोबतच सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी असा जो झालेला आहे की नागरिकांना या संदर्भात पूर्व सूचना कुठल्या प्रकारची दिलेली नव्हती. प्रशासनाने आता काहीतरी याच्यासाठी सामंजस्य दाखवणं गरजेचं आहे. आपण बघू शकतो की या ठिकाणी लोकांचे वाद देखील चालू आहेत पोलिसांसोबत. निशिकांत पाटील, देशदूतसाठी नवीन नाशिक.